विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 ची एक सराव प्रश्नपत्रिका. या सराव प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 3 अ पर्यंतचा भाग या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. प्रश्न असा आहे, पहा. एक्स अधिक वाय बरोबर 3 आणि 3x वजा 2y वजा 4 बरोबर 0 ही समीकरणे निश्चयकाच्या पद्धतीने सोडवण्यासाठी डी ची किंमत किती ते काढा. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर 3 आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे 3x वजा 2y वजा 4 बरोबर 0. यामध्ये वजा 4 हे पद मी उजव्या बाजूला घेतोय, म्हणजे मला मिळेल 3x वजा 2y बरोबर 4. विद्यार्थी मित्रांनो, डी हा निश्चयक लिहिताना आपण काय करतो तर एक्स आणि वाय यांचे सहगुणक आपण या निश्चयकामध्ये लिहितो. म्हणजेच पहिल्या समीकरणावरून एक्स आणि वायचा सहगुणक 1 1 आणि दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक 3 आणि वायचा सहगुणक ऋण 2. आता या निश्चयकाची किंमत काढताना आपण 1 आणि ऋण 2 चा गुणाकार करूया. ऋण 2 वजा 3 आणि 1 चा गुणाकार 3, म्हणजेच डी ची किंमत आपल्याला मिळते ऋण 5. म्हणून पर्याय क्रमांक सी हा अचूक पर्याय आहे. पुढचा प्रश्न असा आहे, पहा. एक्स वर्ग अधिक एम एक्स वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे 2 हे एक मूळ आहे, तर एम ची किंमत किती. विद्यार्थी मित्रांनो, या वर्ग समीकरणाचं एक मूळ 2 आहे. याचाच अर्थ एक्स बरोबर 2 या चलाच्या किमतीसाठी हे वर्ग समीकरण सत्य आहे, म्हणजेच या वर्ग समीकरणाचं समाधान होतं. आता या वर्ग समीकरणामध्ये एक्स च्या ऐवजी आपण 2 ठेवूया, म्हणजेच एक्स वर्ग अधिक एम एक्स वजा 5 या समीकरणामध्ये ज्या ठिकाणी एक्स आहे तिथं आपण 2 घेतोय, म्हणजेच 2चा वर्ग अधिक एम गुणिले 2 वजा 5 बरोबर 0. 2चा वर्ग 4 एम गुणिले 2 म्हणजेच 2m वजा 5 बरोबर 0. म्हणून 2m 4 वजा 5 म्हणजेच ऋण 1 बरोबर 0. 2m बरोबर 1 आणि m ची किंमत आपल्याला इथे मिळते 1/2. म्हणून पर्याय क्रमांक सी हा अचूक पर्याय आहे. पुढचा प्रश्न असा आहे, पहा. एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 1 आणि nवे पद 20 आहे. जर sn बरोबर 399 तर n ची किंमत काढा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नामध्ये पहिलं पद आणि nवे पद दिलेलं आहे आणि sn म्हणजे n पदांची बेरीज दिलेली आहे आणि यासाठी आपण इथं sn चा फॉर्म्युला वापरूया. n/2 गुणिले t1 अधिक tn. यामध्ये sn ची किंमत दिलेली आहे 399 बरोबर n ची किंमत काढायची आहे आणि t1 1 आणि tn आहे 20. समीकरण सोडवूया. 399 गुणिले 2 मी डाव्या बाजूला घेतलाय बरोबर n गुणिले 20 अधिक 1 म्हणजेच 21. आता 21 मी डाव्या बाजूला घेतोय, म्हणजे मला मिळेल 399 गुणिले 2/21 बरोबर n. विद्यार्थी मित्रांनो, मी इथं 21 चा भाग घालतोय. 21 एक 21 21 एक 21 इथं 39 मधून 21 गेल्यानंतर 18 उरतात आणि पुढे भाग जातो 9 चा, म्हणजेच आपल्याला n ची किंमत मिळते 19 गुणिले 2 म्हणजेच 38. म्हणजेच पर्याय क्रमांक बी हा अचूक पर्याय आहे. पुढचा प्रश्न असे, पहा. 1 ते 100 पर्यंत असलेल्या संख्यांमधून मूळ संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता किती. विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संख्या आहेत 100, म्हणून n(s) बरोबर 100. विद्यार्थी मित्रांनो, घटना अशी आहे की 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामधील मूळ संख्या मिळणे. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत 25. समजा ए ही घटना असेल तर आपल्याला या ठिकाणी मिळतं n(a) बरोबर 25. विद्यार्थी मित्रांनो, संभाव्यता काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. इथं घटना ए आहे, त्यामुळे आपण इथे लिहितोय p(a) बरोबर n(a) अपॉन n(s). n(a) म्हणजेच 25, n(s) म्हणजेच 100 आणि भाग घातल्यानंतर आपल्याला मिळतं p(a) बरोबर 1/4. म्हणून पर्याय क्रमांक ए हा अचूक पर्याय आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 1 ब कडे आपण जातोय. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असे, पहा.
एका कंपनीच्या शेअरची दर्शनी किंमत 10 रुपये असून बाजारभाव 12 रुपये आहे, त्यावर त्या कंपनीने 9% लाभांश जाहीर केला, तर त्या शेअरवरील परताव्याचा दर कळा. विद्यार्थी मित्रांनो, इथं दर्शनी किंमत 10 रुपये आहे आणि बाजारभाव 12 आहे. सुरुवातीला आपण या 10 रुपयाच्या शेअरवर लाभांश किती मिळतो हे आपण काढूया. यासाठी एका शेअरवरील लाभांश म्हणजेच 100 ला 9% इतका लाभांश आहे, तर 10 रुपये दर्शनी किंमत असताना आपल्याला तो किती मिळेल? तर इथं आपल्याला मिळतं 0.9. आता परताव्याचा दर काढण्यासाठीचा फॉर्म्युला आपण लिहूया. परताव्याचा दर बरोबर लाभांश छेद गुंतवलेली रक्कम गुणिले 100. शेअरची दर्शनी किंमत जरी 10 रुपये असली तरी आपण बाजारभाव 12 रुपये याप्रमाणे दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला जो 9% लाभांश मिळणार आहे तो 12 रुपये या बाजारभावावर मिळणार आहे. त्यामुळे आपण इथं लाभांश जो एका शेअरवर मिळालेला आहे किंवा मिळणार आहे तो 0.9 छेद गुंतवलेली रक्कम 12 गुणिले 100. 100 गुणिले 0.9 म्हणजेच 90 छेद 12, आणि 12 ने 90 ला भागल्यानंतर मिळतं 7.5. म्हणून परताव्याचा दर बरोबर 7.5%. पुढचा प्रश्न असा आहे, पहा 3x - 2y = 10 आणि 2x - 3y = 15 असेल तर x - y ची किंमत किती? विद्यार्थी मित्रांनो, समीकरणाचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथं एक्स आणि वायच्या सहगुणकांची आदला बदल झालेली आहे. यासाठी आपण ही दोन समीकरणं एकाखाली एक लिहूया आणि यांची बेरीज करूया. म्हणजेच 3x - 2y = 10 आणि 2x - 3y = 15 या दोन समीकरणांची आपण बेरीज करूया, म्हणजे आपल्याला एक्स वजा वाय ची किंमत मिळेल. 3x आणि 2x यांची बेरीज 5x वजा 2y आणि 3y यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळतं -5y = 10 + 15 म्हणजेच 25. समीकरणाच्या दोन्ही बाजूला 5 ने भागूया म्हणजे आपल्याला मिळेल x - y = 5. पुढचा प्रश्न, जर α·β = 5 आणि α·β = 6 असेल तर ते वर्ग समीकरण लिहा. विद्यार्थी मित्रांनो, अल्फा आणि बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे असतील तर ते वर्ग समीकरण या स्वरूपात आपण लिहितो. x² - α·β · x · α·β = 0. यामध्ये α·β आणि α·β यांची किंमत ठेवूया, म्हणजे आपल्याला मिळेल x² - α·β ची किंमत आहे -5, त्यामुळे आपण इथं कंसात लिहूया -5x · α·β म्हणजे 6 = 0. आणि सोपं रूप दिल्यानंतर आपल्याला मिळेल x² + 5x + 6 = 0. म्हणजेच आपल्याला हवं असलेलं समीकरण मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न, एका वारंवारता वितरण सारणीत 5 ते 9, 10 ते 14, 15 ते 19 असे वर्ग आहेत, तर 10 ते 14 या वर्गाची खालची वर्गमर्यादा आणि वरची वर्गमर्यादा लिहा. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग आहे 10 ते 14 आणि तुम्हाला माहीत आहे की यामध्ये 10 ही या वर्गाची खालची वर्गमर्यादा आहे आणि 14 ही या वर्गाची वरची वर्गमर्यादा आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 अ, यामध्ये कोणत्याही दोन कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्यातील पहिला प्रश्न आपण पाहतोय, दिलेली एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. 3x + 2y = 29 आणि 10x - 2y = 36. विद्यार्थी मित्रांनो, दोन समीकरणं दिलेली आहेत आणि दोन समीकरणांची बेरीज इथं केलेली दिसते. पहिलं समीकरण आहे 3x + 2y = 29 आणि दुसरं समीकरण 10x - 2y = 36. यामध्ये सुरुवातीला 3x आणि 10x यांची बेरीज 13x दिलेली आहे, त्यानंतर y असलेली पद पहा, -2y - 2y हे कॅन्सल होईल. बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला 29 आणि 36 दिलेला आहे, यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळतं 65. म्हणजेच 13x = 65 यामधील 13 उजव्या बाजूला घेतल्यानंतर आपल्याला मिळेल 65/13 आणि इथं 13 ने भाग घालूया, 13 × 1 = 13 आणि 13 × 5 = 65 म्हणजेच x = 5 ही किंमत आपल्याला मिळते. आता एक्स ची किंमत समीकरण 1 मध्ये भरू असं म्हटलेलं आहे. समीकरण 1 काय आहे पहा, 3x + 2y = 29 मी इथं उजव्या बाजूला दाखवलेलं आहे. 3x + 2y = 29 या समीकरणामध्ये आपण एक्स ची किंमत म्हणजेच 5 ठेवणार आहोत, त्यामुळे इथं मिळणार आहे 3 × 5 + 2y = 29.
तीन आणि पाचचा गुणाकार पंधरा अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस. पंधरा उजव्या बाजूला घेऊया म्हणजे आपल्याला मिळेल दोन वाय बरोबर एकोणतीस वजा पंधरा बरोबर चौदा, म्हणजेच दोन वाय बरोबर चौदा आणि वाय बरोबर चौदा छेद दोन म्हणजेच सात. आता या रिकाम्या जागा आपण भरूया. दोन वाय बरोबर इथं रिकामी चौकट दिलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला चौदा असं मिळालेलं आहे, त्यामुळे इथं आपण लिहितोय दोन वाय बरोबर चौदा आणि वायची किंमत मिळालेली आहे सात. पुढचा प्रश्न असाय पहा, एका अंकगणिती श्रेणीतील पदांची संख्या काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, इथं पहिलं पद एक दिलेलं आहे आणि डी हा साधारण फरक आपल्याला काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, साधारण फरक काढण्यासाठी आपण कोणत्याही दोन क्रमवार पदामधील फरक घेतो. पहिली दोन पदं पहा, त्यामध्ये तीन आणि एक यांची वजाबाकी करूया, म्हणजे तीन वजा एक करूया, म्हणजेच आपल्याला डी बरोबर मिळेल दोन. आता टीएन म्हणजेच एनवे पद 149 दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला यांची किंमत काढायची आहे. टीएन माहीत आहे, टीएनचा फॉर्म्युला दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं टीएनची किंमत दिलेली आहे 149 बरोबर ए म्हणजेच एक आणि एन वजा एक गुणिले डी, डी म्हणजेच दोन. आता एक आहे तसं लिहूया आणि या दोनने या कंसाला गुणूया, म्हणजे आपल्याला मिळेल दोन एन वजा दोन. एक आणि ऋण दोन यांची बेरीज केल्यानंतर ऋण एक मिळतं, म्हणजेच इथं मिळणार आहे दोन एन वजा एक, म्हणजे 149 बरोबर दोन एन वजा एक. आता हा ऋण एक आपण डाव्या बाजूला घेऊया, म्हणजे 149 अधिक एक बरोबर दोन एन, म्हणजेच 150 बरोबर दोन एन आणि एन बरोबर आपल्याला मिळणार आहे 150 छेद दोन म्हणजेच 75. इथं यांची किंमत मिळते 75. आता या रिकाम्या जागी आपण पाहूया ए म्हणजेच एक अधिक एन वजा एक गुणिले डी म्हणजेच दोन. आणि या ठिकाणी आपण सोपं रूप दिलं होतं, तिथं आपल्याला काय मिळालेलं पहा, 149 बरोबर दोन एन वजा एक, म्हणजे आपण इथं लिहितोय एक. त्यानंतर यांची किंमत मिळालेली आहे 75. नेक्स्ट क्वेश्चन, एक ते 40 पर्यंतच्या संख्या लिहिलेली 40 कार्डे एका खोक्यात ठेवली आहेत, त्यातून कोणतेही एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले तर त्या कार्डवरील संख्येला 8 ने भाग जातो, या घटना ए ची संभाव्यता काढा. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला नमुना अवकाश लिहिलेला दिसतोय आणि 40 कार्ड असल्यामुळं 1, 2, 3 अप टू 40 पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत आणि एन ऑफ एस बरोबर 40. विद्यार्थी मित्रांनो, घटना ए ही अशी आहे की कार्डावरील संख्येला 8 ने भाग जातो, म्हणजेच एस मधील कोणकोणत्या संख्यांना 8 ने भाग जातो त्या संख्या आपण संच ए मध्ये म्हणजेच घटना ए मध्ये लिहिणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी आपण लिहितोय 8, 16, 24, 32 आणि 40. घटना ए मध्ये एकूण 5 घटक आहेत, त्यामुळे आपण इथं लिहूया एन ऑफ ए बरोबर 5. संभाव्यता काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. एन ऑफ ए म्हणजेच 5 आणि एन ऑफ एस म्हणजे 40, म्हणजे आपल्याला मिळेल 5/40 आणि याला भाग घातल्यानंतर मिळेल 1/8, म्हणजे घटना ए ची संभाव्यता आपण काढलेली आहे 1/8. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 ब, पुढील पैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. एकूण 5 उपप्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 4 सोडवायचे आहेत. त्यातील पहिला उपप्रश्न असाय पहा, सोडवा 5x+3y बरोबर 9 आणि 2x-3y बरोबर 12. विद्यार्थी मित्रांनो, ही एक सामायिक समीकरण सोडवायची आहेत आणि समीकरणाचं निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल की अधिक 3y आणि वजा 3y हे दोन पद या दोन समीकरणांची बेरीज केल्यानंतर नाहीसे होतात. यासाठी समीकरण 1 आणि समीकरण 2 ची बेरीज करूया. समीकरण 1 आणि 2 या रीतीने मी मांडून घेतोय आणि या दोन समीकरणांची बेरीज करूया. 5x आणि 2x यांची बेरीज 7x, अधिक 3y-3y कॅन्सल होईल म्हणजे यांची बेरीज 0 येईल बरोबर 9+12 म्हणजेच 21. 7 उजव्या बाजूला घेऊया म्हणजे मिळेल एक्स बरोबर 21/7 आणि भाग घातल्यानंतर आपल्याला मिळतं एक्स बरोबर 3. आता एक्सची किंमत या दोन पैकी एका समीकरणात ठेवूया. एक्स बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 मी आहे तसं लिहितोय, 5x+3y बरोबर 9. आता ज्या ठिकाणी एक्स आहे तिथं आपण 3 लिहितोय, 5×3+3y=9. 5 आणि 3 चा गुणाकार 15 अधिक 3y=9. 15 उजव्या बाजूला घ्या म्हणजे मिळेल 3y=9-15, म्हणून 3y बरोबर वजाबाकी केल्यानंतर मिळतं ऋण 6
आता तीन उजा बाजूला घ्या म्हणजे वाय बरोबर ऋण 6/3 आणि भाग घातल्यानंतर मिळेल ऋण 2. म्हणजे आपल्याला ज्या दोन किमती मिळालेल्या आहेत त्या एक्स बरोबर 3 आणि वाय बरोबर ऋण 2. म्हणून समीकरणाची उकल बरोबर 3 ऋण 2. पुढचा प्रश्न, 10 ते 250 या दरम्यान असलेल्या किती संख्या 4 च्या विभाज्य संख्या आहेत? म्हणजेच 10 ते 250 या दरम्यान असलेल्या संख्यांपैकी किती संख्यांना 4 ने पूर्णपणे भाग जातो? विद्यार्थी मित्रांनो, 10 ते 250 या दरम्यानच्या संख्यांची आपण इथे यादी करूया. 10 ते 250 या दरम्यान असलेल्या 4 च्या विभाज्य संख्या खालील प्रमाणे आहेत. 4 ने भाग जाणारी पहिली संख्या 12, म्हणजेच 10 नंतरची पहिली संख्या 12. त्यानंतर 4 च्या पटीत संख्यांची मांडणी आपण करतोय आणि शेवटची संख्या म्हणजे 250 पूर्वीची 4 ने भाग जाणारी संख्या आहे 248. विद्यार्थी मित्रांनो, या संख्या 4 च्या पटीत आहेत, म्हणजेच या संख्या अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत. आता ही अंकगणिती श्रेणी असून यातील पहिलं पद आहे 12 आणि यातील सामायिक फरक म्हणजेच दोन क्रमागत पदामधील फरक आहे 4. म्हणून डी बरोबर 16 वजा 12 बरोबर 4. आणि यातील शेवटचं पद म्हणजेच एनवे पद आहे 248. म्हणून TN = 248. विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्षात घ्या की या उदाहरणामध्ये आपल्याला 10 ते 250 दरम्यान एकूण संख्या किती आहेत हे काढायचे, म्हणजेच यामध्ये एन या चलाची किंमत काढायची आहे. यासाठी दिलेल्या माहितीचा उपयोग करूया आणि TN चा फॉर्म्युला वापरून एन ची किंमत काढूया. TN चा फॉर्म्युला A+N-1 × D. TN ची किंमत दिलेली आहे 248 बरोबर A 12 आणि D = 4, म्हणजेच 248 = 12 + N-1 × 4. 12 डाव्या बाजूला घेऊया आणि 4 ने N-1 ला गुणूया, म्हणजे आपल्याला मिळेल 248 - 12 = 4N - 4. आता 248 मधून 12 वजा करूया म्हणजे मिळेल 236. 4 डाव्या बाजूला घेतलेला आहे बरोबर 4N, म्हणजेच 240 = 4N. 4 डाव्या बाजूला घ्या, 240/4 = N. आणि इथं 4 चा भाग जातोय, 4 × 4 = 4, 4 × 6 = 24 आणि 0, म्हणजेच N = 60. याचाच अर्थ 10 ते 250 या दरम्यान असलेल्या 4 च्या विभाज्य संख्या एकूण आहेत 60. पुढचा प्रश्न, 20,000 रुपये गुंतवल्यावर श्रीमती देशपांडे यांना 20 रुपये अधिमूल्यावर असलेले 5 रुपये दर्शनी किमतीचे किती शेअर्स विकत घेता येते? विद्यार्थी मित्रांनो, इथं श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये एकूण गुंतवणूक केलेली आहे आणि शेअरचं अधिमूल्य आहे 20 रुपये, दर्शनी किंमत आहे 5. याचाच अर्थ 5 रुपये दर्शनी किमतीचा शेअर त्यांनी 20 रुपये जास्तीचे देऊन म्हणजेच अधिमूल्य देऊन खरेदी केलेले आहेत. म्हणजेच दर्शनी किंमत 5 असलेल्या शेअरचा बाजार भाव आपल्याला मिळणार आहे 5 + 20 = 25. आपण लिहून घेऊया, शेअरचा बाजार भाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. दर्शनी किंमत 5 आणि अधिमूल्य 20, म्हणजेच शेअरचा बाजार भाव 25 रुपये. आणि विद्यार्थी मित्रांनो, 20,000 रुपयांमध्ये किती शेअर्स मिळतात हे काढण्यासाठी आपण लिहूया 20,000 रुपयात विकत मिळणारे शेअर बरोबर एकूण गुंतवणूक छेद शेअरचा बाजारभाव. एकूण गुंतवणूक आहे 20,000 रुपये आणि शेअरचा बाजारभाव 25 रुपये, यांचा भागाकार करूया म्हणजेच आपल्याला मिळणार आहे 1,000. आणि इथं भाग घातल्यानंतर मिळेल 1,000. 20,000 रुपये गुंतवल्यावर श्रीमती देशपांडे यांना 1,000 शेअर्स विकत घेता येतील. पुढचा प्रश्न, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता कमीत कमी 1 छापा मिळणे या घटना ए ची संभाव्यता काढा. विद्यार्थी मित्रांनो, 2 नाणी फेकलेली आहेत, यासाठी सुरुवातीला नमुना अवकाश लिहूया. 2 नाणी फेकली असता नमुना अवकाश S = HH HT TH TT. नमुना अवकाश मधील घटकांची संख्या 4, म्हणून N of S = 4. आता घटना ए काय पहा, कमीत कमी 1 छापा मिळणे, म्हणजेच या ठिकाणी 2 छापा मिळाला तरी चालेल असा याचा अर्थ होतो. यासाठी घटना ए मध्ये आपण घटक लिहूया A = HH HT TH. कमीत कमी 1 छापा मिळणे याचा अर्थ एकापेक्षा जास्त मिळाले तरी चालेल, यासाठी आपण
घटना ए लिहून घेतलेली आहे। यामध्ये एकूण तीन घटक आहेत म्हणून यांना फे बरोबर तीन। आता घटना ए ची संभाव्यता काढायची आहे यासाठीचा फॉर्म्युला आहे पी एफ ए बरोबर एन एफ ए छेद एन एफ एस। किमती ठेवल्यानंतर आपल्याला संभाव्यता मिळते 3/4। पुढचा प्रश्न, जर ए बरोबर 37.5 समेशन एफ आय डी आय बरोबर ऋण 172 समेशन एफ आय बरोबर 50 असेल तर मध्य काढा। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या माहितीचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये गृहित मध्य पद्धतीने मध्य काढायचा जो फॉर्म्युला आहे तो आपण इथं वापरला पाहिजे। मध्य बरोबर ए अधिक समेशन एफ आय डी आय छेद समेशन एफ आय। यामध्ये दिलेल्या किमती आपण ठेवूया, ए ची किंमत 37.5, समेशन एफ आय डी आय ऋण 172 आणि समेशन एफ आय आहे 50। 37.5 आहे तसं ठेवूया आणि ऋण 172 ला 50 ने भागल्यानंतर आपल्याला मिळतं 3.44, म्हणजे 37.5 वजा 3.44 आणि वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळतं मध्य बरोबर 34.06। पुढचा प्रश्न, प्रश्न 3 अ, पुढील पैकी कोणतीही एक कृती लिहून पूर्ण करा। दिलेला प्रश्न असा आहे, 5x² + 13x + 8 = 0 हे वर्ग समीकरण सूत्राच्या सहाय्याने सोडवण्यासाठी दिलेली कृती पूर्ण करा। सुरुवातीला ए बी आणि सी च्या किमती दिलेल्या आहेत, ए बरोबर 5, बी बरोबर 13 आणि सी बरोबर 8। आता इथं विवेचकाची किंमत आपण काढतोय बी वर्ग वजा 4ac। बी ची किंमत आहे 13, त्यामुळे आपण इथं रिकाम्या जागी लिहूया बी वर्ग म्हणजे 13 चा वर्ग वजा 4 × 5 × 8। 13 चा वर्ग 169, त्यामुळे पुढील चौकटीमध्ये आपण लिहितोय 169 आणि 169 वजा 160 आपल्याला मिळणार आहे 9। आता पुढे यक्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला दिलेला आहे तो आपण पूर्ण करूया। यक्स बरोबर ऋण बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac। बी ची किंमत आहे 13, ऋण बी, त्यामुळे इथं ऋण 13 लिहिलेलं आहे आणि यानंतर अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपण काढलेली आहे 9, ती यामध्ये आपण ठेवूया। पुढे पहा, ऋण 13 आहे तसं लिहिलेलं आहे आणि 9 चं वर्गमूळ मिळणार आहे 3, त्यामुळे पुढची रिकामी चौकट आपण लिहितोय 3। ऋण 13 + 3/10 म्हणजेच ऋण 13 + 3/10 किंवा ऋण 13 + 3/10 अशा दोन किमती आपल्याला मिळणार आहेत। आता पहिल्या संख्येला आपण स्वरूप देऊया, ऋण 13 + 3 म्हणजेच ऋण 10/10 म्हणजेच ऋण 1 आणि दुसऱ्या संख्येला स्वरूप दिल्यानंतर आपल्याला मिळणार आहे ऋण 16/10 म्हणजेच ऋण 8/5। दोन किमती आपल्याला दिलेल्या आहेत त्या समोर आपल्याला दिसत आहेत, एक्स बरोबर ऋण 1 आणि एक्स बरोबर ऋण 8/5। पुढचा प्रश्न, कामगारांनी केलेल्या कामाच्या तासांचा मध्यक काढण्यासाठी दिलेली कृती पूर्ण करा। एक वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे आणि रिकाम्या जागा भरून मध्यक काढायचा आहे। सुरुवातीला दिलेल्या माहितीचं निरीक्षण करा, एन बरोबर 1000, n/2 = 500। आता 500 पेक्षा मोठी असलेली नजीकची संचित वारंवारता लिहायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला मध्यक वर्ग कुठे आहे हे आपल्याला शोधायचे आणि त्यासाठी n/2 असलेली किंमत संचित वारंवारतेमध्ये कुठं मिळते हे आपल्याला पाहायचे। 500 नंबरचा जो कामगार आहे तो पहिल्या 650 मध्ये येणार आहे, त्यामुळं या ठिकाणी मध्यक वर्ग जो आहे तो आहे 10 ते 12। या ठिकाणी मध्यक वर्गाची फ्रिक्वेन्सी म्हणजेच एफ आपल्याला मिळणार आहे 400। क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहिताना मध्यक वर्गाच्या मागील वर्गाची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घेतो, त्यामुळं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इथं आपण घेतोय 250। आता या रिकाम्या जागा आपण भरूया, 500 पेक्षा मोठी असलेली नजीकची संचित वारंवारता आहे 650। ओके, म्हणून निगडीत असा मध्यक वर्ग तो आहे 10 ते 12। यानंतर 10 ते 12 या वर्गाची खालची मर्यादा आहे 10, म्हणून इथं एल बरोबर 10 असं दिलेलं आहे। एफ म्हणजेच मध्यक वर्गाची फ्रिक्वेन्सी वारंवारता ते आपण घेणार आहे 400 आणि मध्यक वर्गाच्या मागील वर्गाची संचित वारंवारता आहे 250। इथं एच म्हणजेच वर्गांतर
म्हणजेच वर्गामधील अंतर 12 वजा 10 = 2 हे आपल्याला दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता मध्यक काढण्यासाठीचा फॉर्म्युला आपण लिहितोय. मध्यक बरोबर एल अधिक एन छेद 2 वजा सी एफ छेद एफ गुणिले एच. यामध्ये पुढच्या स्टेपला सर्व किमती दिलेल्याच आहेत. आता आपण याला सोपरूप देऊया. इथं मी सोपरूप देतोय, 10 आहे तसं लिहितोय, अधिक 500 वजा 250 म्हणजेच 250 छेद 400 × 2. इथं 0 कॅन्सल करूया, 5 ने भाग घातल्यानंतर 5 5 25 आणि 5 8 40 दोनने भाग जातोय, 2 2 2 8 म्हणजेच इथं मिळतं 10 अधिक 5 छेद 4. पुढे 10 आहे तसं लिहितोय आणि 5 ला 4 ने भागल्यानंतर आपल्याला मिळतं 1.25 आणि यांची बेरीज केल्यानंतर मिळतं 11.25. आता या रिकाम्या चौकटीमध्ये 10 अधिक असं लिहिलेलं आहे, तिथं आपण लिहूया 1.25 म्हणजेच 10 अधिक 1.25 = 11.25. कामगारांनी केलेल्या कामाच्या तासांचा मध्यक बरोबर 11.25. विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण या सर्व प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 3 अ भाग पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये याच प्रश्नपत्रिकेतील पुढचा भाग आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहिलात याबद्दल धन्यवाद.